नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कनिष्ठ अभियंता या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण बावन्न जागा आहेत ज्यासाठी वेतन तुम्हाला सत्तावीस हजार पाचशे ते सत्त्याण्णव तीनशे पन्नास या पेबॅन मिळत आहे अर्ज करण्यासाठी फी नाही तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता डिटेल मध्ये याबाबतची माहिती घेणार आहोत त्या अगोदर चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नक्की करा ज्यावरती गेली अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळत असतात सबस्क्राईब करून त्या पुढील बेल्लायकन क्लिक करा व ऑल नोटिफिकेशन्स हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती ज्युनियर इंजिनियर अर्थात कनिष्ठ अभियंता पदासाठी एनसीआरटीसी सी यांच्यामार्फत प्रसिद्ध झालेली आहे एनसीआरटीसी अर्थात नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे जॉईंट व्हेंचर आहे अर्थात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्या पार्टिसिपेंट स्टेटचं यांच्यामार्फत मित्रांनो ही भरती जी आहे ती होत आहे एक चांगली संस्था एक चांगल्या डिपार्टमेंट तुम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी जी आहे ती मिळत आहे डेट तुम्ही बघू शकता तेरा अकरा दोन हजार ला जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये बघा कोणतं पद आहे किंवा डिटेल बघूया घ्या आपण पदाबाबतची एन सी इन्वय अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर टू सिव्हिल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस आता हे कॉन्ट्रॅक्ट मित्रांनो थ्री इयर्ससाठी साठी आहे प्लस या थ्री इयर्स नंतर हे रेग्युलर सुद्धा होऊ शकतात पदे त्यामुळे तुम्हाला याबाबत काळजी करण्याची आता गरज नाही आहे डिटेल्स प्लस तुम्हाला सॅलरी जी आहे ती सुद्धा पेबॅनुसार मिळत आहे त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही याबाबत विचार नक्की करू शकता ज्युनियर इंजिनिअर क्लास टू सिव्हिल असं आपण या पदासाठी म्हणू शकतो एकूण टोटल जागा बघा बावन्न जागा आहेत ज्यामध्ये युआरच्या तेवीस ओबीसीसाठी चौदा जागा आहेत एस सीच्या सात जागा रिझर्व्ह आहेत एसटीच्या तीन आणि इकॉनॉमिक सेक्शन सेक्शनसाठी पाच जागा आहेत मॅक्झिमम एज लिमिट ट्वेंटी एट इयर्स त्यांनी ठेवलेला आहे जे ओपनसाठी आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर ॲज पर जीओ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन असेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एस सी एस टीला पाच वर्ष सीला तीन वर्ष एज लिमिट जे आहे ती तुम्हाला स्टँडर्ड या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे अर्थात त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळून जाईल तर डिप्लोमा तुम्हाला क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री असेल तरी चालेल मात्र डिप्लोमानंतर तुमची डिग्री कंप्लीट असणे आवश्यक आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हे तुम्ही चेक करू शकता डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हे गरजेचं आहे इसेन्शियल आहे विदाऊट विच हायर क्वालिफिकेशन विल नॉट बी कन्सिडर त्यानंतरचं तुमचं हायर क्वालिफिकेशन जरी असलं तरी ते कन्सिडर केलेलं नाही जर तुमचा डिप्लोमाच नसेल तर त्यामुळे डिग्री झालेली कॅन्डिडेटना सुद्धा डिप्लोमा करूनच डिग्री करणे आवश्यक आहे तरच ते यासाठी एलिजिबल होतात एक्सपिरियन्स बघा मिनिमम एक वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे सिव्हिल कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये प्रिफर केलं जाईल मेट्रो रेल रेल्वेज कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्समध्ये नसेल तरी तुम्ही एक वर्षाचा कोणता एक्सपिरियन्स कन्स्ट्रक्शनमधला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो, तो दाखवू शकता जे डिप्लोमा कॅन्डिडेट त्यांना एक ओव्हरऑल चांगली संधी या ठिकाणी मिळाली आहे यासाठी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस बघा कॅन्डिडेट्स जे शॉर्टलिस्ट केले जातील त्यांना रिलेवंट फील्ड विल बी कॉल फॉर रिटर्न एक्झामिनेशन तुमची रिटर्न एक्झामिनेशन होईल आता या ठिकाणी रिटर्न एक्झामिनेशन तुमची जे होणार आहे ते दिल्ली ओनली दिल्ली या ठिकाणी फक्त होणार आहे त्यामध्ये तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशनसाठी अपेअर व्हायचं आहे त्यामुळे तुम्हाला ओन अरेंजमेंट करायची आहे ट्रॅव्हल अँड स्टेची त्या ठिकाणी एक्झामसाठी अपेयर होण्यासाठी तुमचं सिलेक्शन अशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे त्यानंतर यासाठी जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलं आहे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी मित्रांनो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडव्हर्टाइज डाउनलोड करून यासाठी फॉर्म जो आहे तो तुम्हाला नोटिफिकेशनमध्येच मिळून जाईल तो फिलअप करून सेंड करायचा आहे यासाठी कोणतीही फॉर्म पी त्यांनी घेतलेली नाही आहे यामध्ये बघा चार बारा दोन हजार वीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑफलाइन अर्ज करू शकता जे एनव्हल तुम्ही सेंड करणार आहे त्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर इंजिनियर टू सिविल कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे मेंशन करायचं आहे आणि या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला ते तुम्ही ते सेंड करू शकता त्याचबरोबर जे सेल्फ कॉपीज तुम्हाला ज्या अटॅच करायच्या ऑफ एज्युकेशन सर्टिफिकेट मॅट्रिक्युलेशनच्या नंतरच्या आणि वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे जे शॉर्टलिस्टीड कॅन्डिडेट असतील त्यांना ते ईमेल ॲड्रेसद्वारे तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा एक्झामचे डिटेल्स माहिती या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा टेस्टिंगचे याबाबतची संपूर्ण माहिती जे आहेत त्या मित्रांनो त्या ठिकाणी ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येतील ईमेल तुम्हाला व्यवस्थित मेन्शन करायचं आहे तुमच्या ऑफलाईन अर्ज करताना फॉर्मवर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो तुम्ही यासाठी नोटिफिकेशन जे आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याचं जाऊन तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी तो फॉर्म फिलअप करून या ॲड्रेसवर सेंड करू शकता यासाठी अर्ज करण्यासाठी त्यांनी फॉर्म पे आकारलेला आहे त्यांनी मेन्शन केलेला आहे मित्रांनो की तीन वर्ष तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती असेल मात्र त्यानंतर रेग्युलर सुद्धा केली जाईल असंही त्यांनी नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे अर्थात तुम्हाला पे बँक चांगला मिळत आहे त्यामुळे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता याबाबत काय डाऊट असेल कमेंट करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेला क्लिक करा, करा। धन्यवाद